एकीकडे आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय, मात्र देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होऊनही उमरखेड ते करोळी या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाल्याचं दिसून येत आहे. नुकताच पावसाळा सुरू झाला असून शाळाही सुरू झाल्या आहेत, तसेच शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील सुरू झाल्या आहेत. मात्र उमरखेडपासून 7 किलोमीटरवर असणाऱ्या करोळी गावाला रस्ता नसल्याने अनेक विद्यार्थी आणि शेतकऱ्यांचे हाल होताना दिसतात. यापूर्वी अनेक लोकप्रतिनिधी, आमदार आणि खासदार यांना गावातील नागरिकांनी निवेदन दिले, मात्र या लोकप्रतिनिधींनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. हे लोकप्रतिनिधी निवडणूक लागल्यावर फक्त मतं मागायला येतात, यानंतर कोणीकडे लक्ष देखील देत नाही. खराब रस्त्यामुळे एखाद्याचा जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे का, असा सवाल स्थानिक नागरिक विचारतात. विद्यार्थी, शेतकरी आणि दवाखान्यात जाणाऱ्या गरोदर महिलांना देखील या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतोय. यामुळे लवकरात लवकर या रस्त्याचे काम करावे अशी मागणी येथील नागरिक करतात. हा रस्ता मराठवाड्यापर्यंत उमरखेडून 6 किलोमीटरचा रस्ता आहे आणि या ठिकाणी हा जो काही रस्ता आहे अतिशय खराब या ठिकाणी झालेला आहे. अनेक वेळा आम्ही लोकप्रतिनिधीकडं या भागातल्या सर्व मंडळींनी या भागातल्या लोकप्रतिनिधी या ठिकाणी जे काही प्रयत्न आहे हा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. 2-3 वर्षापूर्वी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुद्धा हा 2 किलोमीटरचा काही रस्ता आहे हा डांबरीकरणाचा रस्ता झाला आहे, परंतु तो रस्तासुद्धा या ठिकाणी आजच्या स्थितीला पूर्णपणे या ठिकाणी खराब झालेला आहे. द कॉलमसाठी अमोल सांगानी, राळेगाव, यवतमाळ.